नमस्कार, मी अर्चना। अर्चनाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत कैरीच्या चटणीची रेसिपी शेअर करत आहे। सर्वप्रथम आपण कैरीच्या चटणीसाठी लागणारे साहित्य पाहू। दोन बारीक कापलेले कांदे, एक मोठ्या आकारामध्ये कापलेली कैरी, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, चवीपुरते मीठ, 1 चमचा मोहरी, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरे आणि तेलाच्या पळीने 1.5 ते 2 पळी तेल। सर्वप्रथम इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये कापलेली कैरी घेतलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। आता त्यामध्ये 1 चमचा जिरे घालत आहे। लसूण आणि जिरे घातल्यामुळे कैरीच्या चटणीची चव खूप अप्रतिम लागते। आता त्यामध्ये चवीपुरते तिखट आणि मीठ घालत आहे। ही चटणी मी थोडीशी तिखटच करत आहे, कारण भाकरीबरोबर ही तिखट झणझणीत चटणी खायला खूप छान लागते। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण घेऊ शकता। आता हे सर्व मिश्रण 4 ते 5 मिनटं मिक्सरवर चांगले बारीक करून घेत आहे। आपण इथे पाहू शकता 4 ते 5 मिनटानंतर सर्व मिश्रण चांगले बारीक झालेले आहे। आपण जर कांदा आणि कैरी एकत्र बारीक करून घेतले तर कैरी चांगली बारीक होत नाही, त्यामुळे मी इथे सर्वप्रथम कैरी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे। आता मी या मिश्रणामध्ये कांदा बारीक करण्यासाठी घालत आहे। असे केल्यामुळे कांदा आणि कैरी दोन्हीही व्यवस्थित बारीक होतात। आता हे सर्व मिश्रण 5 मिनिटे व्यवस्थित बारीक करून घेत आहे। आपण इथे पाहू शकता 5 मिनिटानंतर हे मिश्रण अशा पद्धतीने ओबडधोबड बारीक झालेले आहे। काहींना अशी ओबडधोबड चटणीच भाकरीवर खायला खूप आवडते। तुम्हाला अशी ओबडधोबड चटणी आवडत असेल तर बारीक नाही केली तरीही चालेल। आता मी ही चटणी आणखी 3 ते 4 मिनिटे मिक्सरवर बारीक करून घेत आहे। 3 ते 4 मिनिटांनी आपण पाहू शकता ही चटणी परफेक्ट बारीक झालेली आहे। जेवताना उन्हाळ्यामध्ये ताटामध्ये अशी एखादी चटणी असेल तर जेवणही खूप चांगले होते। डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही मी माझ्या वेगवेगळ्या चटण्यांची लिंक दिलेली आहे, तुम्ही ती पाहू शकता। आपण इथे पाहू शकता चटणीला खूप सुरेख रंग आलेला आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित बारीक झालेले आहे, खूप सुंदर। इथे मी ही चटणी डिशमध्ये काढून घेतलेली आहे। काही जण ही चटणी कच्चे तेल घालून भाकरीबरोबर खातात। चटणीला तडका देण्यासाठी सर्वप्रथम मी गॅस चालू करून तडका पॅनमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी 1-1 चमचा घालत आहे। जिरे आणि मोहरी हे सर्व मिश्रण चांगले तेलामध्ये तडतडल्यानंतर मी ते चटणीमध्ये मिक्स करत आहे। फोडणीचा खूप खमंग वास येत आहे। आपण इथे पाहू शकता या चटणीला कलर तर खूप अप्रतिम येतो आणि खायलाही ती खूप सुंदर लागते। अशा प्रकारे ही झणझणीत चटणी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, तसेच पराठ्याबरोबर लंचसाठी, डिनरसाठी, जेवणाची चव वाढवण्यासाठी बनवू शकता। तसेच टिफिन बॉक्सला देण्यासाठी आणि 2 दिवसाच्या प्रवासासाठीही बनवू शकता। तर अशी ही चवदार चटणी तुम्हीही नक्की बनवा। आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका। तर भेटूया पुढे परत नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत हेल्दी रहा, सुरक्षित रहा। धन्यवाद।